मी उत्तम गणपतराव सोळंके, राहणार ढेंगळे पिंपळगाव, तालुका सेलू, जिल्हा परभणी, इथून आलेले. मी मयको या कंपनीचं चैतन्य वाण लावलं होतं माझ्या शेतामध्ये. अर्धा एकर शेतीमध्ये लावलं होतं. त्याचा 10 क्विंटल 50 किलो एवढा एकरी यावर्षी हवामान वातावरण बरोबर नसल्याकारणाने एवढा उतार आलेला आहे. आणि पाऊस काळात अजूक चेंजिंग काही बदली झाली तर याच्यापेक्षाही जास्त उत्पादन शेतकऱ्याला होऊ शकतं. याची फळफांद्याची संख्या जास्त आहे. बोंड अतिशय मोठा आहे आणि 5 बोंडामध्ये 5 फकड्या आहेत. ते वेचणीस अतिशय सोपे आहे. आणि पुन्हा फरदड शेवटपर्यंत झाड हिरवगार राहतं. आणि फरदडचा उतार देणारं सर्वात जास्त वाण आहे. गेल्या वर्षी आम्ही याचं 1 पाकिट लावलं होतं चैतन्य वाणाचं. ह्यावर्षी आम्ही 5 ते 6 पाकिटं या वाणाची लावणार आहोत. तरी हे चैतन्य या वाणाची सर्वात अधिकाधिक जास्त सर्व शेतकऱ्यांनी याची लागण करावी.